जेनिसिस मॅनेजमेंट अँड मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमिटेडच्या या कंपनीनं सार्वजनिक वाहतूक म्हणजेच PMTवर संशोधन अहवाल तयार केलाय. याविषयी या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक अनिल धनेश्वर यांनी याविषयी माहिती दिली. हा प्रकल्प आम्ही जो केला आहे तो खरं सामाजिक बांधिलकीतून केलेला आहे. मागच्याच महिन्यात आम्ही एक पहिली राऊंड तयार केली होती, त्यामध्ये आम्ही जवळजवळ 500 लोकांच्या मुलाखती घेऊन PMPLमध्ये सध्या काय प्रश्न आहेत याचं एक अवलोकन केलं होतं. मुंडे साहेबांबरोबर आमची सविस्तर चर्चा पण झाली आणि आश्चर्याची गोष्ट आहे, मुंडे साहेबांनी आम्हाला भरपूर वेळ दिला. इनफॅक्ट आमचा रिपोर्ट त्यांनी ॲप्रिशिएट पण केला आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं की गाई तुमच्या अहवालात जे जे काही मुद्दे आलेले आहेत त्याच्यावर मी विचार करत आहे आणि जून एंडपर्यंत मी बऱ्याचशा गोष्टी ह्यामध्ये तुम्ही दिलेल्या आहेत रिपोर्टमध्ये त्या दिलेल्या आहेत ते राबवण्याचा प्रयत्न आहे आणि PMPL माझा सक्षम करण्याचा एक मोठा हेतू आहे. जेनेसिस मॅनेजमेंट अँड मार्केट रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड ही संस्था 1994 साली मी स्वतः सुरू केलेली आहे. त्याच्यापूर्वी मी किर्लोस्कर कन्सल्टंट या कंपनीमध्ये सल्लाविषयी क्षेत्रामध्ये काम केलं असल्यामुळे मला चांगला अनुभव मिळाला. 1994 साली सुरू केल्यानंतर गेल्या 23 वर्षामध्ये आमची दैदिप्यमान प्रगती झाली. आम्हाला राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरच्या कस्टमर्सशी क्लायंटसाठी काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी आमच्यावर दाखवलेला जो विश्वास आहे त्यामुळे आमच्या संस्थेची प्रगती ही खूप चांगल्या प्रकारे झाली आणि आम्हाला जे आंतरराष्ट्रीय क्लायंट मिळालेले आहेत ते अमेरिका, जपान, युरोप अशा देशातून आहेत आणि भारतातल्या टाटा, बिर्ला, रिलायन्स अशा ज्या काही नामांकित कंपन्या म्हणजे थर्मॅक्स, सँडविक या पुण्यातल्या काही ज्या कंपन्या अशा कंपन्यांना सेवा देण्याची आम्हाला संधी मिळाली. आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आता मला वाटतं आपल्या सर्वांना माहितीच आहे, हा एक नवीन क्षेत्र आहे जिथे सामाजिक उत्तरदायित्व या कंपन्यांना दिलेलं आहे. सरकारने सांगितलं आहे की 2% त्यांच्या नफ्यापैकी हा त्यांनी खर्च करायचा आहे सामाजिक उपक्रमावर. तर या क्षेत्रातला मी कॉर्पोरेट ट्रेनर ऑन CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या विषयामध्ये मला ट्रेनिंग देण्यासाठी मला ट्रेनिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स यांनी मला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने हा जो PMPLचा प्रोजेक्ट मी आत्ता जो घेतलेला आहे तो खरं सामाजिक उत्तरदायित्व याच माझ्या संकल्पनेतनं घेतलेला आहे. याला अंदाजे 1 लाख रुपये खर्च येतो. आता हा 3 महिने आम्ही खरं आमच्या पैशाने आम्ही केवळ सामाजिक जाणीवितनी करत आहोत, परंतु हा जर उपक्रम आपल्याला सातत्याने राबवायचा असेल तर मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पुण्यातल्या काही ज्या नामांकित कंपनीज आहेत त्यांनी जर आम्हाला काही प्रकारे स्पॉन्सरशिप ह्याच्यामध्ये काही जर देऊ शकले ते किंवा काही खर्चाचा भाग किंवा हिस्सा जर ते ह्याच्यामध्ये आम्हाला देऊ शकले तर इन अ वे ते समाजाला मदत केल्यासारखं होईल, PMPLला त्याचा फार उपयोग होईल आणि मला असं वाटतं PMPLची जो ह्या अहवालाद्वारा जर का काही सुधारणा झाली सेवेमध्ये तर तो समाजाला खूप मोठा बेनिफिट होऊ शकेल आणि मला असं वाटतं की इथली ट्रान्सपोर्टसुद्धा पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम ही एफिशियंट होण्याला एक प्रकारे आपल्याकडनं मदत होणार आहे. तर माझं असं अपील आहे लोकांना, कोणालाही म्हणजे एखादा वैयक्तिक एखादा NGO असेल, एखादी कॉर्पोरेट कंपनी असेल, ज्यांना त्यांना या आमच्या प्रकल्पामध्ये आम्हाला आर्थिक मदत करायची इच्छा आहे त्यांनी जरूर आम्हाला मदत करावी. इन अ वे ती समाजाला मदत होणार आहे.